morning, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. Name प्रमाणे enjoy करता है maths and science. अपन 8 standards का lesson start केलेला आहे की ज्या lesson चं नाव आहे expansion formula. म्हणजे विस्तार सूत्रे कुठले आहे हे आपल्याला ह्या lesson मध्ये समजून घेतलं आहे. Introductory lecture आपले झालेले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरचे हे video बघितले नसेल त्यांनी नक्की बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे free of cost सगळं तुम्हाला जे मी शिकवती आहे ते free of cost आहे. त्याच्यामुळे बिल्कुल घाबरू नका सब्सक्राइब करायला. आणि video जर आवडत असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड सोबत फटाफट शेअर करा. तर आज आपण बघणार आहोत तुमचा प्रॅक्टिस सेट 5.1 की जो एग्जामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. सो स्टुडंट, तुम्ही तुमचं नोटबुक, पेन, तुमचं रायटिंग बोर्ड सगळं माझ्यासोबत घेऊन बसा आणि सॉल्व्ह करा एक्झाम्पल विथ मी. सो स्टुडंट, दिस इज युअर प्रॅक्टिस सेट 5.1. 5.1 मधलं आहे हे आहे फर्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल दिलेलं आहे एक्सपांड, म्हणजे आपल्याला इथे एक्सपान्शन करायचं आहे. कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे ते त्याला फटाफट समजून घेऊया. आता जर काही विद्यार्थ्यांना बऱ्याचदा कन्फ्युजन होतं की कुठल्या केसमध्ये कुठला फॉर्म्युला वापरला पाहिजे, तर तुमचं हे जे कन्फ्युजन आहे मी टोटली दूर करणार आहे. टेन्शन घ्यायचं काम नाही. बघा, आता इथे फॉर्म्युला कसा वापरायचा, कोणता वापरायचा, तर ज्यावेळेस इथे फर्स्ट टर्म सेम आहे, हां, किंवा इथे पण बघा इथे फर्स्ट टर्म सेम आहे, मग अशा वेळेस एक फॉर्म्युला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे तो फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. म्हणजे जेव्हा पहिलं पद दोन तुम्हाला हे दिलेलं आहे, दोन एक्सप्रेशन्स दिलेले आहे, त्याच्यामध्ये पहिलं पद आणि पहिलं पद सारखं असेल, दुसऱ्या याच्यामध्ये पहिलं पद काय असेल सारखं असेल, तर त्यावेळेस एक फॉर्म्युला वापरायचा आहे की जो फॉर्म्युला आहे x + a x + b = म्हणजे दोन दिलेले आहे त्यांचा गुणाकार करायचा आहे या दोन्ही पदांचा. तर मग विद्यार्थी मित्रांनो, याचं एक्सपान्शन आहे x² (a + bx + a × b). मग आता याचं एक्सपान्शन काय होईल, जेव्हा पहिलं पद अधिक काय असणार आहे a, त्यानंतर पहिलं पद गुणिले b असेल, तर पहिल्या पदाचा x² वर्ग करायचा, नंतर a आणि b चं काय करायचं, ॲडिशन करायचं, त्याला जो कॉमन x आलेला आहे त्याने मल्टिप्लाय करायचा आणि त्यानंतर a आणि b चा गुणाकार करायचा. तर एवढं टेन्शन घेऊ नका, हा फॉर्म्युला सगळ्यांनी छानपैकी लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात राहणारच आहे. मग आता हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं, आता हे एक्झाम्पल आपण परत एकदा इथे लिहून घेऊया या पद्धतीने. आता ह्या एक्झाम्पलमध्ये बघा, आपल्याला तुमचा एक्स कोणता, ए कोणता, बी कोणता हे आपण ठरवून घेऊया. म्हणजे कॉमन टर्म असते ती काय असते, तुमची एक्स, म्हणजे हा तुमचा एक्स आणि हा पण काय झाला एक्स, म्हणजे आपल्याला एक्स मिळालेला आहे, तर x = a. त्यानंतर तुमचा ए हा झाला तुमचा ए आणि हा झाला तुमचा बी. ओके, सो आपल्याला एक्स पण मिळाला, हां, ए पण मिळाला आणि बी पण मिळालेला आहे. म्हणजे आपण आता फक्त आपल्याला त्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. ठीक आहे, मग ए काय आला तुमचा 2, बी काय आला तुमचा -1 आलेला आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला ह्या फॉर्म्युलामध्ये तुम्हाला व्हॅल्यू पुट करायची आहे. मग आता x² करायचं आहे. इथे x² करायचं म्हणजे काय, म्हणणार काय करायचं आहे तुम्हाला, x ची किंमत काय आहे, a, म्हणजे इथे a² होणार आहे, प्लस a + b म्हणजे याची आणि याची काय करायची, ॲडिशन. मग a आहे तुमचा 2 प्लस बी काय आहे तुमचा -1, म्हणून आपण काय करूया, अशा पद्धतीने लिहूया, कारण दोन चिन्ह आपण सोबत अशा पद्धतीने लिहित नाही, म्हणून आपण याला ब्रॅकेट टाकूया. ठीक आहे, त्यानंतर याला अशा पद्धतीने अजून एक ब्रॅकेट करूया. त्यानंतर कॉमन तुमचा एक्स आलेला आहे, एक्स म्हणजे तुमचा परत ए, हां, याच्यामध्ये कुठलंही चिन्ह नाही, म्हणजे मल्टिप्लिकेशनचं चिन्ह असतं, प्लस ए म्हणजे तुमचा 2 आणि बी म्हणजे तुमचा -1. ठीक आहे, आता आपल्याला जस्ट सॉल्व्ह करायचं आहे एक्झाम्पल. a² + b - सो हिअर 2 - 1 असं होणार आहे. इथे a येणार आहे 2 × -1. बघा, 1 + आणि 1 - असेल तर नेहमी आपण काय करत असतो, गुणाकारामध्ये मायनस करत असतो. 2 × -1 = -2 अशा पद्धतीने आलेलं आहे. त्यानंतर बघा, a² = मग 2 मधून 1 गेला, काय उरला तुमचा 1. सो इथे 1a लिहिलं तरी चालेल किंवा नुसतं a लिहिलं तरी चालणार आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला याचं आन्सर मिळालेलं आहे, a² + 1a - 2. काही विद्यार्थी असं पण लिहू शकतात, ते पण बरोबर असणार आहे, 1a लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी तुम्हाला चालणार आहे. सो अशा पद्धतीने आपण हा फॉर्म्युला यूज करून हे फर्स्ट एक्झाम्पल इथे क्लिअर केलेलं आहे. सो स्टुडंट, लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल. आता नेक्स्ट एक्झाम्पल पण त्याच फॉर्म्युलाने आपल्याला करायचं आहे सॉल्व्ह, कारण की इथे आपल्याला काय आहे, फर्स्ट जी टर्म आहे, पहिलं पद ज्यावेळेस सारखं येतं त्यावेळेस आपण हा फॉर्म्युला वापरतो. त्याच्यामुळे हा फॉर्म्युला आता मी परत एकदा लिहून घेते, x + a x + b = x² + a + b
हा फॉर्म्युला आपण इथे वापरलेला आहे. एक्झाम्पल परत एकदा लिहून घेऊया. एम मायनस फोर एम प्लस सिक्स लिहून घेतलं. हे कशासाठी लिहून घेतलं? कारण आपल्याला एक्स मिळवायचा, ए मिळवायचा आणि बी मिळवायचा आहे. तुम्ही नीट कॉन्सन्ट्रेशन करून लक्ष द्या, तुम्हाला हे एक्झाम्पल आउट ऑफ मार्क्स मिळवून देणार आहे. सो कॉमन काय आहे तुमचा? एम एम कॉमन म्हणजे काय झाला? तो एक्स आला. सो इथे एक्सची किंमत काय मिळाली तुम्हाला? एम मिळालेली आहे. त्यानंतर जो पहिला आहे तो आहे ए आणि दुसरा आहे तुमचा बी. म्हणजे एची किंमत काय आली बाळांनो? मायनस फोर. आणि बीची किंमत काय आली आहे? प्लस सिक्स. सो अशा पद्धतीने या किमती पण मिळालेल्या आहे. आता आपल्याला ह्या फॉर्म्युलामध्ये जस्ट व्हॅल्यू पुट करायचे आहे. सो एक्स स्क्वेअर करणार म्हणजे कशाचा करणार इथे बाळांनो? एमचा स्क्वेअर करणार प्लस ए प्लस बी. ए प्लस बी म्हणजे काय करणार तुम्ही? एची किंमत काय आहे? मायनस फोर. प्लस बी म्हणजे बीची किंमत आहे सिक्स. आणि त्याला इंटू एक्स करायचा. एक्स म्हणजे तुमचा काय आला इथे? एम आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर प्लस आहे परत चिन्ह ए इंटू बी. मग ए काय आहे तुमचा? मायनस फोर. इंटू बी काय आहे तुमचा? सिक्स. यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. आणि आता आपण फक्त हे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. एम स्क्वेअर. आता बघा इथे मायनस प्लस बिकम काय होत असतं? मायनस. एक मायनस आणि एक प्लस असेल तर आपण मायनस करत असतो. मग सहातून चार गेले, किती उरले तुमचे? टू उरलेले आहे. आणि चिन्ह आपण मोठ्या संख्येचं देत असतो हे लक्षात घ्या. म्हणजे इथे तिला त्याला प्लसचं साईन येणार आहे. म्हणजे प्लस टू एम इथे आलेलं आहे. त्यानंतर आता इथे काय करणार बघा? सिक्स फोर जा साई चौक चोवीस. आणि एक गुणाकारामध्ये एकाला जरी मायनस साईन असेल तर आपण काय करत असतो? त्या पूर्ण टर्मला मायनस साईन देत असतो. सो सिक्स फोर जा ट्वेंटी फोर. म्हणजे इथे मायनस ट्वेंटी फोर आलेला आहे. सो अशा पद्धतीने आपल्या ह्याचं एक्सपान्शन आलेलं आहे. एम मायनस फोर एम प्लस सिक्सचं एक्सपान्शन आलेलं आहे. एम स्क्वेअर प्लस टू एम मायनस ट्वेंटी फोर. सो अशा पद्धतीने आपण फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पल इथे सॉल्व्ह केलेलं आहे. सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल. सो स्टुडंट लेट सी द थर्ड एक्झाम्पल. आता एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना काही विद्यार्थी कंटाळा करतात फॉर्म्युला लिहिण्याचा. त्याच्यामुळे तुमचा मार्क्स कट होऊ शकतात. प्रत्येक मॅथमॅटिक्समध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना, एक्सपान्शन करत असताना फॉर्म्युला लिहिणं कंपल्सरी असतं. त्याच्यामुळे आपण इथे फॉर्म्युला हा कंपल्सरी लिहिणार आहोत. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये फॉर्म्युला आपण कंपल्सरी लिहिणार आहोत. कारण आपले पूर्ण आउट ऑफ मार्क्स आपल्याला त्या एक्झाम्पलचे मिळाले पाहिजे. तुम्हालाही वाटत असेल तर तुम्ही पण प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व्ह करताना न कंटाळा करता हा फॉर्म्युला हा लिहायचा आहे. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये तुमच्या लगेच लक्षात येईल की हा फर्स्ट टर्म सारखा आहे. म्हणजे आपला फॉर्म्युला कुठला आहे? एक्स प्लस ए एक्स प्लस बी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी एक्स प्लस ए इंटू बी. हा आपला फॉर्म्युला आहे. त्यानंतर आपण नेहमीप्रमाणे एक्झाम्पल लिहून घेणार आहोत. पी प्लस एट पी मायनस थ्री. त्यानंतर आपण याच्यामध्ये एक्स कोणता, ए कोणता, बी कोणता हे फाईंड करणार आहोत. जी कॉमन टर्म आहे ती तुमची एक्स आहे. हां, सो आपल्याला इथे एक्स मिळालेला आहे. एक्स इज इक्वल टू पी. ए मिळवूया आता. त्यानंतर बी मिळवूया. ए म्हणजे तुमचा हा आला आणि बी म्हणजे तुमचा हा. मग पी ए इज इक्वल टू एट आणि बी इज इक्वल टू मायनस थ्री अशा पद्धतीने मिळालेलं आहे. आता आपण ह्या फॉर्म्युलामध्ये किमती टाकूया. मग आता पहिले काय करायचं आहे बाळांनो? आपल्याला एक्सचा स्क्वेअर करायचा आहे. मग एक्सचा स्क्वेअर करायचा म्हणजे कशाचा स्क्वेअर करायचा बाळांनो? एक्सची किंमत आपल्याला काय मिळालेली आहे? पी. म्हणून एक्सचा स्क्वेअर करायचा म्हणजे आपण इथे पीचा स्क्वेअर करणार आहोत. सेम इथे बोट ठेवून करूया अशा पद्धतीने. त्यानंतर प्लसचं चिन्ह आहे म्हणून प्लस देऊया. मग काय काय आहे? ए प्लस बी. ए प्लस बी कंस लिहून घेऊया. ए म्हणजे तुमचा एट प्लस साईन ॲज इट इज प्लस बी मी म्हणजे तुमचा मायनस थ्री. आता दोन चिन्ह जवळाजवळ असे लिहायचे नसतात लक्षात घ्या. म्हणून प्लस मायनस लिहिताना मी काय केलं? याला ब्रॅकेट टाकलेला आहे. ओके. सो त्यानंतर काय आलं? कॉमन एक्स आलेला आहे. एक्स म्हणजे तुमचा काय आला बाळांनो? पी. आणि नंतर प्लस साईन ॲज इट इज ए इंटू बी. ए इंटू बी करायचं आहे. ए म्हणजे तुमचा ए, बी म्हणजे तुमचा मायनस थ्री. इथे पण बघा सारखे सारखे चिन्ह अशा पद्धतीने लिहिले नाही. मी लगेच याला ब्रॅकेट केला. कारण चिन्ह गणितामध्ये लिहिताना असे जवळ नसतात लिहायचं, चालत नाही. कसं आपण भांडणं करतो तसं हे चिन्हांचे सुद्धा भांडणं इथे होऊ शकतात. इट्स अ पार्ट ऑफ जोक. ओके. त्यानंतर बघा पी स्क्वेअर. मग आता तुम्हाला माहिती आहे प्लस मायनस बिकम मायनस. मग एट मधून थ्री गेले तुमचे फाईव्ह राहिलेले आहे. आणि चिन्ह मोठ्या संख्येचं देतं त्याच्यामुळे इथे काय आले? प्लस फाईव्ह पी आपल्याला आले आहे. त्यानंतर इथे प्लस मल्टिप्लिकेशन मध्ये मात्र एका संख्येला जरी मायनस साईन असेल तर आपण काय करत असतो? तिथे पूर्ण गुणाकाराला मायनस देत असतो. एट थ्री जा आठ, त्रिक किती झाले तुमचे? चोवीस झाले. आणि मग मायनस असल्यामुळे मायनस ट्वेंटी फोर. सो अशा पद्धतीने आपल्याला एक्सपान्शन मिळालेलं आहे.
पी प्लस 8 पी मैनस 3 इज इक्वल टू पी स्क्वेर प्लस 5 पी मैनस 24. सो अशा पद्धति ने मिला है, तुम्हें तुम्हार नोटबुक मे नोट डाउन करा. सो स्टूडेंट लेट सी द नेक्स्ट एक्जाम्पल. सेम एक्जाम्पल है, इधे पण तुम्ही ऑब्जर्व करा, दिस इज द फर्स्ट टर्म इज सेम, दैट्स वाई वी आर यूजिंग दिस फॉर्म्युला अगेन. मत इधे फॉर्म्युला अपने का लगना है, परत लिहावा लगना है. मत इधे मैं ऑलरेडी दिसतो आता इधे फॉर्म्युला लिहित नहीं, त्याऐवजी डैश करते. तुम्हें मात्र डैश कराए नहीं, तुम्हें स्वतः तो फॉर्म्युला लिहायचा आहे. माता अपन एक्जाम्पल परत एकदा लिहून घेत असतो नेहमीप्रमाणे. एक्जाम्पल मी परत एकदा लिहून घेतलं, घेतल्यानंतर मला ए मिळवायचा, बी मिळवायचा आणि एक्स. मग एक्स म्हणजे काय? कॉमन टर्म. ही आहे कॉमन टर्म, ही झाली तुमची एक्स. सो एक्स इज इक्वल टू 13 मिळालेला आहे मला इथे. त्यानंतर ए, व्हॉट इज ए? दिस इज युअर ए अँड दिस इज युअर बी. ए मिळालेला आहे ए इज इक्वल टू प्लस एक्स अँड बी इज इक्वल टू मायनस एक्स. अशा पद्धतीने मिळालंय. आता आपल्याला कुठल्या फॉर्म्युलामध्ये किंमत टाकायची आहे या हां पाहिजे तर मी इथे परत एकदा लिहून घेते. एक्स स्क्वेअर ए प्लस बी एक्स ए बी. याच्यात आपल्याला जस्ट किंमत टाकायची आहे. मग एक्सचा स्क्वेअर करायचं म्हणजे काय करायचं बाळांनो? एक्सची किंमत काय मिळाली? 13. म्हणून इथे 13चा वर्ग करणार प्लस ए प्लस बी. एची किंमत काय मिळाली? एक्स. प्लस बीची किंमत काय मिळाली? मायनस एक्स. ओके, त्यानंतर कॉमन एक्स किती आला? इंटू 13. त्यानंतर ए बी, ए बीचं मल्टिप्लिकेशन एक्स इंटू मायनस एक्स. ओके, सो अशा पद्धतीने आपण किमती टाकल्या. काय केलं? एक्स स्क्वेअर म्हणजे 13चा स्क्वेअर प्लस साईन ॲज इट इज. एच्या ऐवजी आपण ही किंमत टाकली प्लस साईन. त्यानंतर बीच्या ऐवजी मायनस एक्स आहे. तुम्हाला सांगितलं चिन्ह जवळ आणायचे नाही, क्लॅशेस होतात त्यांचे म्हणून. त्यानंतर इंटू एक्स, इथे कोणतंच चिन्ह नाही म्हणजे काय असतं? गुणाकाराचं चिन्ह असतं. मग इथे 13 प्लस, त्यानंतर ह्या दोघांचा गुणाकार, ए म्हणजे एक्स गुणिले बी म्हणजे मायनस एक्स. आता आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. 13चा स्क्वेअर सगळ्यांना माहिती आहे, किती आहे 13चा स्क्वेअर? जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा सगळ्यांनी, 169. त्यानंतर बघा इथे प्लस एक्स मायनस एक्स बिकम 0. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, प्लस 3 मायनस 3 बिकम 0, प्लस 5 मायनस 5 बिकम 0. त्या पद्धतीने प्लस एक्स मायनस एक्स इज इक्वल टू व्हॉट? 0. मग इथे काय येईल तुमचा? 0 इंटू 13. आणि इथे बघा काय होईल, एक्स इंटू एक्स काय होईल? तुमचा एक्स स्क्वेअर होईल. पण चिन्ह याला मायनस आहे, एकाला जरी मायनस असेल तर पूर्ण टर्मला काय होईल? तुमचं मायनस होणार आहे. सो स्टूडेंट आपल्याला हे काय करायचं? सॉल्व्ह करायचं आहे. आता जस्ट मता बघा, 169 झिरोला कुठल्याही संख्येने मल्टिप्लाय केल्यानंतर उत्तर काय येत असतं? तुमचं 0. त्याच्यामुळे इथे 0 आन्सर आलं आणि मायनस एक्स स्क्वेअर. मग आपण हा 0 रिमूव्ह पण करू शकतो, त्याच्याऐवजी आपला आन्सर येणार आहे 169 मायनस एक्स स्क्वेअर. सो अशा पद्धतीने आपलं ए 13 प्लस एक्स 13 मायनस एक्स याचं एक्सपॅन्शन आलेलं आहे 169 मायनस एक्स स्क्वेअर. सो अशा पद्धतीने आपण इथे थर्ड आणि फोर्थ एक्झाम्पल पण सॉल्व्ह केलेलं आहे.